विवेक पाटलांची 234 कोटी रुपयाची संपत्ती जप्त केली. गेली 65 दिवस विवेक पाटील जेल मध्ये आहेत. पण ज्यांनी ही कारवाई मुळात करायला हवी असे महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत काहीही कारवाई केली नाही, याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एक्सप्लेनेशन देणार आहे. कॉपरेटिव्ह ऍक्ट प्रमाणे शरद पवार साहेब सांगतात की ही अधिकार राज्य सरकारचा आहे. तर पवार साहेब, अधिकार राज्य सरकारचा बँका लुटण्याचा आहे की लुटणाऱ्यांवर कारवाई करून त्या छोटे डिपॉझिटरचे पैसे परत करण्याचा आहे? माझा प्रश्न शरद पवार यांना आहे, आपण कॉपरेटिव्ह बँक सहकार क्षेत्राची बाजू मांडतात, आपण नवीन सहकार मंत्री अमित शहांना जाऊन दिल्लीत भेटलात, आपण कर्नाळा बँकेचा घोटाळ्या संबंधी केव्हा बोलणार? राज्य सरकारने सीआयडीने अदूरपर्यंत एकालाही अटक केली नाही, कारवाई केली नाही, याच्या संबंधी उद्धव ठाकरे साहेब मौन केव्हा तोडणार? मी आता पत्रकार परिषदेच्या निमित्ताने 1-2-3 आणखीन गोष्टी सांगू इच्छितो. काल वाशिम येथे जी घटना घडली त्यावर आज रिसोर्ट पोलीस स्टेशननी 3 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे. दगडफेक करणं, साहिब फेकणं, गैरकायदेशीररित्या गोळा होऊन अटॅक करणं याच्या संबंधी रिसोर्ट पोलीस स्टेशनने हा FIR दाखल केला आहे. उद्धव ठाकरे साहेबांचे राईट हँड अनिल परब यांच्या विरोधात 5 वेगवेगळ्या प्रकरणात ज्युडिशियल कारवाई हिअरिंग सुरू झालेले आहे. यातल्या 3 लोकायुक्तांकडे आहे. या पुढच्या 10 दिवसात अनिल परबच्या विरोधात लोकायुक्तांकडे 3 वेगवेगळ्या याचिकांवर हिअरिंग ठरला आहे, सुनावणी. एक आहे, त्यांनी म्हाडाची जागा हडप केली, त्यावर ऑलरेडी सुनावणी सुरू झाली. 250 कोटी रुपयेचा ST तिकीट कॉन्ट्रॅक्ट घोटाळा यावर आता सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार. जे खरमाटे RTO ट्रान्सफर घोटाळा, त्या अनिल देशमुखचे सचिन वाजे, त्या अनिल परबचे खरमाटे, त्यांच्यावर 2 सप्टेंबरला लोकायुक्तकडे सुनावणी आहे. दापोली येथे जो रिसोर्ट बांधला त्याची सुनावणी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT मध्ये सुरू झालेली आहे. पुढची तारीख 14 सप्टेंबर आहे. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर त्यांचा दापोली समुद्र किनाऱ्यावरील बंगलो अनधिकृत आहे म्हणून तो ताबडतोब पाडण्याचे आदेश पर्यावरण विभागाने तो निर्देश दिला आहे.
शंभर कोटी कर ते घोटाळे करणारे भावना गवळेंच्या विरोधात सीबीआय आणि ईडीने आणि इन्कम टॅक्सने चौकशी सुरू केली आहे. शिवसेना खासदार भावना गवळेंनी शंभर कोटी रुपये ते घोटाळा केले, त्यात 44 कोटी रुपये भारत सरकार नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे स्वाहा केले. त्याच्या विरोधात केंद्र सरकारचे सहकार मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे 11 कोटी रुपये बुडवले म्हणून स्टेट बँक आणि रिझर्व्ह बँकने त्यांना बिलफुल डिफॉल्टर घोषित केलाय. सीबीआयची चौकशी सुरू आहे. 18 कोटी रुपयाचे कॅश जे व्यवहार केले आहेत त्या संबंधात इन्कम टॅक्सने नोटीस दिलेली आहे, कारवाई सुरू आहे. 7 कोटी रुपये भावना गवळी जवळ होते आणि ते तोडीला गेले, तर ह्या 18 कोटी कॅश 7 कोटी हे तोडीला आलेले कॅश आणि तुम्हारे 9 कोटी बेनामी कंपन्यांद्वारा मनी लॉन्ड्रिंग संबंधी मी ईडीला तक्रार केली आहे. चौकशी सुरू आहे, पुढील आठवड्यात कारवाई होणार असा मला विश्वास आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.